हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. या पुराचा फटका वसमत हिंगोली महामार्गाला बसलाय. सुडेगावजवळ पुलाजवळचा रस्ता 1 ते 1.5 फुटांनी खचलाय, त्यामुळे या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी. मागील 2 दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसतोय. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतातील पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि याच पावसाच्या पाण्यामुळं, पुराच्या पाण्यामुळं वसमत कळमनुरी वसमत हिंगोली जो रस्ता आहे हा रस्ता पूर्णपणे खचून गेला आहे. या ठिकाणी रस्ता तुटलेला आहे, म्हणजे गुडघ्या इतका हा रस्ता तुटलेला आहे. एवढं मोठ्या प्रमाणामध्ये हा रस्ता खचून गेला आहे. यावरून या पुराची तीव्रता आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा रस्ता तुटल्यामुळं या ठिकाणची होणारी जी वाहतूक आहे वसमतहून हिंगोलीकडे होत असते, याच रस्त्यावरनं वसमतहून कळमनुरीकडे सुद्धा याच रस्त्यावरून वाहतूक होत असते. आणि वाहतूक कालपासून पूर्णपणे ठप्प आहे, कारण मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता तुटून वाहून गेलाय. या रस्त्याचे सर्व साहित्य जे मटेरियल आहे ते या दिशेने वाहून गेलंय. आपण बघू शकता अगदी रस्त्याच्या खाली असलेले जे काही माती आहे ती सुद्धा खरडून गेलेली आहे. तर पलीकडे पाहायला गेलं तर डांबरिंगचा रस्ता अगोदर कसा होता ते तुम्हाला मी दाखवतो. बघा, हा रस्ता असा होता, हा रस्ता सुद्धा वाहून जाण्याच्या मार्गावर होता. सुदैवानं पूर ओसरला, त्यानंतर हा रस्ता इथे ठाकलाय, थांबलेला आहे. परंतु या पाण्यामुळं हा रस्ता तुटलाय, परिणामी संपूर्णपणे वाहतूक या ठिकाणची खोळंबलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बांधकाम विभागाचा असलेला हा जो महामार्ग आहे या महामार्गाचं नुकसान झालेलं आहे. आणि काहीशी वाहतूक या मार्गावरची जिथे प्रशासनानं पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, सोडेगाव, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.